चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहर आज काँग्रेसच्या जनाक्रोश मोर्चाने दणाणले. राजुरा उपविभागात गेले काही महिने राज्य सरकारविरोधात आंदोलनाची मालिका सुरू आहे. याच मालिकेत राजुरा तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर हा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. राज्य सरकारची शेतकरी विरोधी धोरणे, इंधन दरवाढ, गृहिणींची चालवलेली फसवणूक, शिक्षणाचे होणारे खाजगीकरण आणि रोजगाराची कमतरता या सर्व समस्यांसाठी काँग्रेसने या मोर्चाचे आयोजन केले. बैलगाडी आणि पारंपरिक वाद्यांसह या मोर्चात कार्यकर्ते सहभागी झाले होते. जिल्हा आणि राज्य सरकारच्या वतीने राजुरा उपविभागासाठी विकासाचा कोणताही निधी उपलब्ध होत नसल्याने जनतेत रोष असून तो या निमित्ताने बघायला मिळाल्याची प्रतिक्रिया मोर्चा संयोजक आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केली. राजुरा विधानसभा क्षेत्रातील सर्व चारही तालुक्याच्या वतीनं आणि विशेषतः राजुरा तालुका आणि राजुरा शहराच्या वतीनं हा आम्ही मोर्चा काढण्यात आलेला आहे. त्याचं नियोजन आम्ही जवळपास 8 दिवसापूर्वीच केलं होतं, परंतु जे काही या ओके सरकारबद्दल ज्या जनतेमध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे, या जिल्ह्यामध्ये असो का या तालुक्यामध्ये असो, सोयाबीनचं पीक पूर्ण उद्ध्वस्त झालं. सोयाबीनच्या पिकाविषयी पालकमंत्र्यांनी सांगितलं की बा आम्ही कुठतरी पंजाबराव कृषी विद्यापीठ चमू आणू, त्या निरीक्षण केलं, अजून सोयाबीनच्या पिकावर 1 रुपया पण शेतकऱ्याला मिळाला नाही. अनेक अतिवृष्टी झाली, पूर झाला, वादळ झालं, नुसत्या घोषणा करतात कॅबिनेटमध्ये. सुरुवातीला घोषणा केली की बा 2 हेक्टरवर आम्ही 8,000 रुपये 8,500 रुपये देऊ, नंतर कॅम्पचा निर्णय केला 3 हेक्टरवर आम्ही देऊ, परंतु 1 रुपया पण अजून सरकारला मिळाला, शेतकऱ्याला मिळाला नाही. पीक विम्याच्या संबंधामध्ये 1 रुपयामध्ये पीक विमा काढण्याची घोषणा केली, 1 रुपयामध्ये पीक विमा काढला, परंतु 1 रुपयामध्ये पीक विमा काढत असताना जो काही प्रीमियम भरला तो पण शेतकऱ्याच्या पैशातून तुमच्या आमच्या टॅक्समधून भरला गेला. लोकांनी लोकांना शो केलं, परंतु आज जवळपास 95 कोटी रुपयाची या जिल्ह्याची मागणी असताना कुठतरी विधानसभेचं अधिवेशन आलं म्हणून काहीतरी 22-23 कोटी चंद्रपुराला दिले आणि अजूनही ते पैसे पाईपलाईनमध्ये आहेत, शेतकऱ्याला मिळालं नाही. MSEBच्या संबंधामध्ये शेतीला 12 तास वीज मिळत नाही, पिण्याच्या पाण्याची समस्या आहे, अशा अनेक समस्याला घेऊन आज आम्ही हा आक्रोश मोर्चा काढलेला आहे. आमची ही जे खोके सरकार आहे, या खोके सरकारनी जे आम्हाला निधी देणं बंद केलं, जिल्ह्यामधून निधी देणं बंद केलं, त्यामुळे कुठतरी सरकारचं लक्ष वेधलं पाहिजे. या अधिवेशनामध्ये आम्ही काहीतरी त्यामध्ये केलं पाहिजे. या दृष्टीने आज आम्ही शेतकऱ्याचा प्रचंड मोर्चा काढलेला आहे.